राज्यामध्ये धार्मिकतेच्या विषयावर वातावरण आणि राजकारण ढळून निघत आहे, तर दुसरीकडे बुलढाणा जिल्ह्यातील धाडगावात हिंदू मुस्लिम सामाजिक एकतेचा संदेश दिला जातो. हिंदू मुस्लिम एकतेचं एक ज्वलंत उदाहरण आपल्याला धाड या शहरामध्ये आज पाहायला मिळतंय. 2 दिवसापूर्वी धाड येथील हिंदू बांधवांच्या तर्फे मुस्लिम बांधवांसाठी रोजा इफ्तारीचं नियोजन या ठिकाणी करण्यात आलं होतं आणि आज मुस्लिम बांधवांच्या वतीने हिंदू बांधवांसाठी रोजा इफ्तारीचं नियोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. येणाऱ्या 3 तारखेला या ठिकाणी आपण ईद हा त्यौहार मोठ्या धुमधडाक्यामध्ये साजरा करत आहोत. मी माझ्या हिंदू बांधवांच्या वतीने माझ्या मतदारसंघातील तमाम मुस्लिम बांधवांना ईद मुबारकच्या मनपूर्वक शुभेच्छा देते. हिंदू आणि मुस्लिम यांच्यामधलं जे नातं माझ्या मतदारसंघामध्ये सौख्याचं आहे हे भविष्यामध्ये सुद्धा असंच सौख्याचं राहील असं आश्वासन सुद्धा देते. आज धाड येथे मुस्लिम बांधवांच्या वतीने हिंदू धर्मीय आणि मुस्लिम धर्मीयांच्या दोन्ही समुदायाच्या माध्यमातून इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यात आलेलं होतं. खऱ्या अर्थानं आज भारताची परिस्थिती पाहता एक भीतीदायक वातावरण जे भारतात तयार झालेलं आहे त्या भीतीदायक वातावरणाला जर दूर करायचं असेल तर खऱ्या अर्थानं अशाच प्रकारच्या सर्व जाती धर्माच्या लोकांच्या मिळून हे सण साजरे झाले पाहिजे आणि एकमेकाला समजून घेतलं गेलं पाहिजे आणि त्या माध्यमातूनच देशाची एकता कशी अबाधित राहील याच्याकडे सर्व नागरिकांनी सर्व धर्माच्या लोकांनी लक्ष दिलं पाहिजे. हेच खऱ्या अर्थानं आजच्या या रमजान महिन्यातलं एक पवित्र कार्य होईल असं मला वाटतं. पवित्र रमजान महिना सुरू असल्याने मुस्लिम बांधवांचे उपास सुरू आहेत आणि 26वा रोजा हा सर्वात महत्वाचा समजला जातो. याच निमित्ताने बुलढाणा तालुक्यातील धाड येथे मुस्लिम बांधवांच्या वतीने हिंदू बांधवांसाठी इफ्तार पार्टीचे आयोजन हनफिया मस्जिद समोर 28 एप्रिल रोजी करण्यात आले होते. यावेळी चिखली आमदार श्वेता महाले, बुलढाण्याचे माजी आमदार विजयराज शिंदे, शिवसेना जिल्हाप्रमुख जानेंदर बुधवत, धाड ठाणेदार अनिल पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष मनोज दांडगे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष नरेश शेळके, जिल्हा काँग्रेस कमिटीचे सचिव दीपक रिडे, माजी जिल्हा परिषद सदस्य देवीदास जाधव, धाड सरपंच बोरडेताई यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. बुलढाणा येथील पत्रकार संदीप वानखडे यांनी रोजा ठेवल्याने हनफिया मस्जिदीचे अध्यक्ष मुस्ताक सौदागर यांनी त्यांचं पुस्तक देऊन सत्कार केला. विशेष म्हणजे गेल्या 3 दिवसापूर्वी धाड गावातील हिंदू बांधवांनी मुस्लिम बांधवांसाठी अशाच पद्धतीने जामा मस्जिद समोर इफ्तार पार्टीचे आयोजन केले होते, तर तोच जातीय सलोखा कायम ठेवत मुस्लिम बांधवांनी देखील हिंदू बांधवांसाठी इफ्तार पार्टी ठेवली होती, ज्यामध्ये धाड पंचक्रोशीतील हिंदू बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. प्रतिनिधी इरफान सय्यद, महाराष्ट्र 24 न्यूज, बुलढाणा.